जी टी व्ही मराठीत तू त्या तशी पाच ऑगस्टच्या भागामध्ये अनामिकाची मिटिंग कॅन्सल होती ती म्हणते घरी जाऊन येऊ का राधाला भेटते आणि ती घरी जाते इकडे कावेरी आईसमोर सगळ्या भाज्या असतात आणि ती म्हणते रामा 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 केवढ्या ह्या भाज्या आता या सगळ्या भाज्या फ्रीजात ठेवा यांचा जीव घ्या आणि नंतर शेळ पटल्या की करून खा वा उत्तम तेवढ्यातच अनामिका म्हणते आई तेव्हा कावेरी म्हणते कोण अनामिका तू कशी इकडे अनामिका म्हणते एवढं आश्चर्य व्हायचं काय आहे त्याच्यात कालपर्यंत मी इथंच राहत होते कावेरी म्हणते हो कालपर्यंत इथंच राहत होती आणि उद्या परतून इथेच येणार आहे पण इतक्या लवकर त्यांना कंट्रोल नेशील असं वाटलं नव्हतं बरं अनामिका म्हणते असं काही होणार नाही खूप छान माणसं आहेत ती खूप छान वागतात मी तर म्हणते तू पण चल तुझ्याशी पण ते खूप छान वागतील कावेरी म्हणते अगो आपण बंद कर कशाला आली ते सांग अनामिका म्हणते अगं तुम्हाला भेटायला तेवढ्याच राधा मम्मा करत पळत येते आणि अनामिकाच्या गळ्यात पडते आणि अनामिका म्हणते आणि माझ्या राधाला मिठी मारायला कावेरे हात पायनं धुताच मिठी मारल्यामुळं बडबड चालू करते तेव्हा राधा म्हणते ए तुझ्या मिठी मारते आणि ती कावेरेला मिठी मारते राधा भाज्यांकडे बघते म्हणते मम्मा तू साधारण सगळी मंडईच आणली की काय घरात तू काय स्वयंपाक वगैरे करायचा घाट घातला की काय तेव्हा अनामिका म्हणते नाही ग मी छोटासा घोळ घातलाय ऍक्च्युली मी ऑनलाईन भाजी मागवली वाड्यासाठी आणि तिथं खूप माणसं असल्यामुळं जरा भरपूर मागवली भाजी पण वर जो ऍड्रेस असतो ना तो बदलायला मी विसरले म्हणून सगळी भाजी इकडे आली राधा हसते अनामिका म्हणते झा आला गोंधळ कावेर्या भाज्या मोजायला लागते म्हणते सात आठशे रुपये तरी झाले असतील एवढ्या भाज्याचे आणि म्हणतात बघ प्रत्येक खरेदी आता तुझ्या तोंडावर मारणार ते राधा म्हणते मम्मा एक सांग मिस केलं अनामिका म्हणते अफकोर्स केलं राधाच्या आणि अनामिकाच्या भरपूर गप्पा होतात तेव्हा राधा म्हणते मी तुझ्यासाठी एक रेसिपी करणार तेव्हा अनामिका म्हणते ते बघायला मी तर असली पाहिजे ना इथे तेव्हा राधा म्हणते अफकोर्स असणार मी लगेच करणार तुझ्यासाठी आणि ती तू खाऊन जाणार तेव्हा अनामिका सांगते नाही वाड्यातला पहिला दिवस आहे माझा त्यामुळे मला जावाच लागेल अनामिका म्हणते मी इथं न खाता पॅक करून घेऊन जाते इकडे सौरभ किचन मध्ये काहीतरी करत असतो तेवढंच वल्ली येते म्हणते औ भाऊजी तुम्ही कशाला आवडता मी आवडते ना तुम्ही ऑफिसमध्ये किती काम करता तेव्हा सौरभ सांगतो की वल्ली तू आज खूप काम केलंय काळजी करू नको जा मी करतो तेव्हा वल्ली म्हणते आहो भाऊजी तुम्ही जेवले पण नाही जीवून घ्या ना तेव्हा सौरव सांगतो की मी सानामिका आल्या की मी जेवल तू बाहेर जा आणि आराम कर वल्ली म्हणते असं म्हणता बरं तेवढ्याच अनामिका येतेन म्हणते अरे वा झाली वाटतं सगळ्यांची जेवण मी पारिजात मधून आणलं होतं काहीतरी पण तुझं खाऊन झालं असेल तर तेवढ्याच सौरभ म्हणतो म्हणजे तुम्ही पारिजात मधून जेवण करून आलात अनामिका रागाने म्हणते हो टम्म भरले माझं पोट सौरभची भांड्याची आदळापट चालू होते अनामिका म्हणते आई अन्नाची फ्रेम नीट करून आणली होती माई मावशीला द्यायची होती पण सौरभ मध्ये मध्ये आदळत असतो तू पण बरोबर आला असतात पण सौरभ रागाने निघून जातो अनामिकाला काही कळतच नाही ती माई मावशीच्या खोलीत येते म्हणते आतिव मावशी तेव्हा माईमौशी म्हणतात अगं ये ना हे काय ऑफिस आहे का विचारायला सौरभही तिच्या पाठीमागे येतो अनामिका फ्रेम हरवली आणि त्याची दुसरी कॉपी मी फ्रेम करून आणली असं सांगते तेव्हा माईमौशी म्हणतात अगं तू ऑफिसला गेल्यावर वलीला तो फोटो सापडला आणि तिने फ्रेम करून सुद्धा आणली सौरभ आणि अनामिका एकमेकाकडे आश्चर्याने बघतात अनामिका तशीच फ्रेम ठेवायला लागते तर माईमावशी म्हणतात अगं मला बघू दे फोटो आणि अनामिकान तो दाखवल्यानंतर मयमावशी त्या फोटोला बघून खूप आनंदित होतात आणि म्हणतात हा फोटो तुला कुठं भेटला माईमावशी त्या फोटोच्या खूप आठवणी सांगतात आणि म्हणतात चला चला आपण आता फोटो लावूया अनामिका म्हणते पण वल्लीनी तर लावला असेल ना फोटो तेव्हा मावशी म्हणतात हा फोटो खूप छान आहे आपण हॉलमध्ये लावूया आणि तिने आणलेला कुठल्या तरी दुसऱ्या खोलीत लावूया सौरभ फोटो काढतो आणि म्हणतो दे इकडे तेव्हा मावशी म्हणते नाही नाही अनामिका लावेल तेवढ्यातच वल्ली येते आणि तिच्या फोटोकडे बघते तिला एवढा राग येतो ती सगळ्यांना बघून लपून बसते अनामिका तिच्या खोलीत जाते आणि तेवढेच राधाचा फोन येतो पण अनामिका म्हणते तिचा जर फोन उचलला तर तिचा पास्ता कसा झाला होता हे सांगावं लागेल म्हणून ती फोनच उचलत नाही मग राधा सौरभला फोन करते सौरभ म्हणतो बोल राधा तेव्हा राधा म्हणते तू बोल म्हणजे एखादी दुसरी कॉम्प्लिमेंट तरी दे मला सौरभ म्हणतो कशाबद्दल तेव्हा राधा म्हणते कशाबद्दल म्हणजे मी डबा पाठवलेला खाल्ला नाही का तू सौरभ म्हणतो डब्बा तेव्हा राधा म्हणते अरे मम्मा इथं आली होती मी म्हटलं जीवनच जा पण तिला तुमच्या सगळ्यांबरोबर जेवायचं होतं सौरभला सगळं आठवतो आणि तो म्हणतो राधा राधा ऐक ना मी तुला नंतर फोन करतो सौरभ अनामिकाला मेसेज पाठवतो मीस अनामिका किचनमध्ये या अनामिका जाते म्हणते का, का बोलवलं तेव्हा सौरभ म्हणतो मी असं ऐकलं की तुम्ही जेवला नाहीत पण मला एवढंच म्हणायचं होतं मी पण जेवलो नाही सौरभ तिला छान ताट करून देतो आणि अनामिका म्हणते माझ्यासाठी थांबलास ना तेव्हा सौरभ म्हणतो तुम्ही पण स्वतःच्या घरी गेलात तरी जेवला नाही ना जेवला असता तर काय हरकत होती तेव्हा अनामिका म्हणते मला तुझ्याबरोबर जेवायचं होतं ताटाकडे बोट करतो म्हणतो आपलं कसं आहे माहिती तुम्ही पास्ता आणि मी जिलबी वेगळे वेगळे तेव्हा अनामिका म्हणते पण आहोत एका ताटात दोघे एकमेकांना भरवत असतात तेवढ्यात वल्ली गुपचुप बघते म्हणते चिकट गोंडे कुठले काही केलं तरी परत एकत्र येतात वल्लीचा प्लॅन चालू होतो इकडे सकाळी सगळे आंघोळीसाठी बाहेर थांबलेल्या असतात तेवढ्यातच अनामिका जाते पण तिचा नंबर काही लागत नाही तेव्हा अनामिका म्हणते नंतर येते वल्ली म्हणते हिचा कसा त्रास वाढवायचा हे मला चांगलंच माहिती आहे सौरभ कपडे घालत असतो तेवढा सचिन म्हणते अरे दादा जा ना ते आल्या तर तेव्हा सौरभ म्हणतो आपला वाडा आहे आपण आपल्या हिशोबाने राहायचं तर सचिन म्हणतो बघ ते आल्या सौरभ घाबरतो सचिन हसायला लागतो पण नंतर सचिन म्हणतो बघ ते आल्या पण सौरभला काही खरं वाटत नाही पण खरंच अनामिका येते सौरभ टॉयल फेकतो त्याची धांदल उडते तेव्हा तो म्हणतो असं काय करता हो तुम्ही असं अचानक काय येता तेव्हा अनामिका म्हणते अरे एका घरात राहतो आपण आता काय गेटवर उभा राहून फोन करू का पट या तू कुठे आहेस येऊ का तेव्हा सौरभ म्हणतो अहो नाही अशी पंचायत होती ना तुम्ही आल्यावर अनामिका म्हणते तुला नाही आवडत कमी आलेले ठीक आहे मी तुझ्या आजूबाजूला पण फिराकणार नाही आणि निघून जाते सौरभ म्हणतो अहो मी अनामिका सचिन त्याला मान हलवतो तर तुम्हाला काय वाटतं खरंच अनामिकाला राग आला असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद